मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडलेल्या असतात ज्या आपल्याला आतून खूप कमजोर करत असतात, आपल्याला आतून तोडत असतात. मग ते विचार दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, इतके की आपण त्या जीवनात काय करायचं ते पण विसरून जातो. आपण सतत त्याच गोष्टीचा विचार जास्त करतो की आपल्याला ह्या गोष्टीपासून दूर जायचं आहे, आपल्याला या गोष्टीपासून नुकसान आहे. तरी आपण त्या गोष्टींचा इतका ॲडिक्ट होऊन जातो की त्यामधून निघायला खूप दिवस किंवा वर्ष लागून जातात. आज मी तुम्हाला त्या गोष्टींपासून दूर जाण्यासाठी काही अशा गोष्टी शेअर करेल ज्या तुम्हाला खरं जीवन जगण्यास मदत करतील, तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यात इज्जत देतील, एक ताकद देतील, एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी मदत करतील. त्यासाठी व्हिडिओ एक सेकंदसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत हेडफोन लावून बघा. तुम्ही आम्ही सर्व लोक मोटिवेशनल व्हिडिओज बघता, त्यात सांगितलं जातं की तुम्ही अशी लाईफ चेंज करू शकता, असे तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल करू शकता, असंच तुम्ही तुमचा माइंड कंट्रोल करू शकता, तसंच आपल्या पूर्णच्या पूर्ण जीवनाला बदलू शकता आणि आपल्या हेल्थवर नियंत्रण ठेवू शकता. हे जे सगळे सांगतात त्यांच्या पण जीवनात प्रॉब्लेम्स असतात. मी जर तुम्हाला सांगतोय की मोटिवेटेड कसं राहायचं आहे, तर मी सुद्धा लाईफमध्ये डिमोटिवेटेड होतच असतो. मी जर तुम्हाला राग कंट्रोल करण्याच्या टिप्स सांगत आहे, तर असं नाही होत की मी माझ्या लाईफमध्ये कधीच राग नाही केला. सगळे मोटिवेटर्स, लाईफ चेंजिंग स्पीकर्स, ते पण मनुष्य आहेत. त्यांच्यासुद्धा जीवनात स्ट्रगल चालू असतात, त्यांच्या पण जीवनात चॅलेंजेस असतात आणि ते लोकसुद्धा तुटतात. फरक फक्त एवढाच आहे की जे तुम्हाला शिकवतात ते लोक काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने करून गेले आहेत आणि त्यामुळे ते पुढे निघून जातात, आणि काही लोक प्रॉब्लेम्सला चांगल्या पद्धतीने फेस नाही करत, मग ते मागे राहून जातात. मग जे पुढे निघून जातात ते तुम्हाला सांगतात की या पद्धतीने तुम्हीसुद्धा सक्सेस होऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही लाईफ चेंज करू शकता. इट डज नॉट मीन की ते रोबोट असतात, त्यांच्यात इमोशन्स नसतात, ते हर्ट नाही होत, ते गोंधळात नाही पडत. मी जर तुम्हाला सांगतोय की हेल्थवर लक्ष ठेवा, असं नाही की मी पूर्णपणे 100% माझ्या हेल्थवर लक्ष ठेवतोय, कुठे ना कुठे मीसुद्धा कमी करतोय. माणसाची ओळख ह्याच गोष्टीने होते की तो चुका करतो. तुम्ही चुका करताय का, मग कॉन्ग्रॅच्युलेशन्स, तुम्ही माणसात आहात. तुम्ही रागावता का, चुका करता का, तुम्ही रडता का, डिमोटिवेटेड होतात का किंवा निगेटिव्ह विचार करतात का, मग कॉन्ग्रॅच्युलेशन्स, तुम्ही मनुष्य आहात. प्रत्येक मनुष्याला राग येतो, प्रत्येकाची राग काढण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी राग मारून किंवा तोडून काढतात आणि कोणी माझ्यासारखे अशा पद्धतीने व्हिडिओज बनवून राग काढतात. प्रत्येक व्यक्ती डिमोटिवेटेड होत असतो. कोणी हिंमत हारून थांबून जातो, बसून जातो, तर कोणी झोपून घेतो, आणि कोणी हिंमत हारून थांबून जातो पण त्या थांबत्या वेळे कशी जोरात झेप घ्यायची याची पण तयारी करत असतं. प्रत्येकाची काहीतरी चुकीची हॅबिट असते. कोणी त्या चुकीच्या हॅबिट्सला, सवयीला चेंज करण्याचा प्रयत्न करतात पण होत नाही. कोणी काही चुकीच्या हॅबिट्सला, म्हणजे सवयीला, ॲक्सेप्ट करून घेतात आणि त्याला सायंटिफिक पद्धतीने समजून घेतात. आणि कसा ह्युमन ब्रेन, म्हणजेच माणसाचा मेंदू, ॲडिक्ट असतो आणि हॅबिटची सायकल काम करते, त्याला बारकाईने समजून आणि स्वतःच्या मेंदूला समजवून त्या हॅबिट्सला तोडून किंवा सोडून देतात. कारण ब्रेन किंवा मेंदूला समजायचं म्हणजे त्याला कंट्रोल करणे आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डील करतात. ॲट दी एंड तुम्ही मनुष्य आहात, मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येतीलच, तुम्हाला निगेटिव्ह विचार येतीलच, तुम्ही पण सॅड होणार, तुम्ही पण डिमोटिवेट होणारच. जेवढे पण लोक तुम्हाला मोटिवेट करतात, मी सुद्धा तुमच्या अंडरस्टँडिंगला बिल्ड करतोय, मी पण तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो. जर मी मनुष्य आहे, मी लोकांमध्ये राहतो, मग मला पण ह्या दुनियेत सफर करावा लागतोय. जीवन संघर्ष आहे आणि मृत्यू विश्रांती. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पडद्यावर बघतात, मूवीजमध्ये बघतात, तुम्हाला काय माहिती की ती व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये किती खुश आहे. ॲज अ ह्युमन आपण सर्व एकाच गोष्टीत गोंधळतो, बस त्या गोंधळात प्रत्येकाचा ॲटिट्यूड वेगवेगळा असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हाच मेन मेसेज आहे ह्या व्हिडिओचा. जर ही लाईन नीट ऐकता तर पूर्ण व्हिडिओ लक्षात येऊन जाईल. वेळेसाठी थोडं निगेटिव्ह झोनमध्ये जायला काही हरकत नाही. खूप जास्तच टेन्शनमध्ये आहात तर काही वेळासाठी त्या मुवमेंटमध्ये जायला काही हरकत नाही. रात्री उशिरापर्यंत, 3-4 वाजेपर्यंत जागे आहात आणि रडून राहिलेत, त्यात काहीच हरकत नाही. त्यात घुसून आणि बिलगुण राहणे म्हणजे प्रॉब्लेम आहे, त्यात फसून राहणे म्हणजे अडथळा आहे. कायम लक्षात ठेवा, ही लास्टची लाईन बोलून मी व्हिडिओ एंड करून देतो. कायम लक्षात ठेवा,
जो सिंह जेवढा जास्त जखमी असतो तो तेवढा जास्त जोराने वार करतो. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, कारण तुम्ही कमेंट करून कळवतात हेच माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे. तर थँक्यू सो मच. या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर करण्याने नक्कीच कितीतरी मोठा बदलाव घडून येईल, त्यासाठी शेअर नक्कीच करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून आपल्या सर्वांच्या स्वप्नांना सपोर्ट करतोय, हिंमत देतोय आणि एक नवीन दिशा देण्याचा मनापासून प्रयत्न नक्कीच करतो. भेटूयात पुन्हा अशाच एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.